नमस्कार विद्यार्थ्यांना. आता आपण फ्रिक्वेन्सी टेबल म्हणजेच वारंवारता सारणी कशी करायची ते बघणार आहोत. पण ही वारंवारता सारणी कधी करतात हे आपण आधी समजून घेऊयात. वारंवारता सारणी ही अशा वेळी केली जाते जेव्हा प्राप्तांकांची संख्या ही खूप जास्त असते. सोप्या सुटसुटीत पद्धतीनं आपल्याला वेगवेगळे आकडे किंवा प्राप्तांकांची मांडणी करता यावी म्हणून वारंवारता सारणी केली जाते. आता आपल्याला जो प्रश्न दिसत आहे तो असा आहे की वर्गातील विद्यार्थ्यांकडे किती पुस्तकं आहेत याची संख्या आपल्याला येथे दिलेली आहे. त्यावरून आपल्याला वारंवारता सारणी म्हणजेच फ्रिक्वेन्सी टेबल तयार करायचं आहे. तर सगळ्यात आधी आपण एक टेबल म्हणजेच सारणी आखून घेऊया. त्यासाठी आपण एकदा अंदाज घेऊयात की आपल्याला प्राप्तांकांमध्ये कोणकोणते आकडे आहेत. तर तुम्ही पाहू शकता इथं एक हा सगळ्यात छोटा आकडा आणि सहा हा सगळ्यात मोठा आकडा दिसतोय आणि त्याच्या मधले आकडे इथे आहेत. त्यामुळे आपण एक ते सहा या आकड्यांचं टेबल करणार आहोत. तर पहिला गट हा आकडे लिहिण्यासाठी म्हणजे पुस्तकांची संख्या लिहिण्यासाठी आहे. दुसरा गट जो आहे तो ताळ्यांच्या खुणासाठी आहे आणि तिसरा गट हा आकडे ताळ्यांच्या आकड्यांसाठी आहे. आता हे ताळे म्हणजे टॅली मार्क्स हे का केले जातात तुम्हाला माहिती आहे का? चार उभ्या रेघा आणि एक तिरपी रेघ आणि बाकी उभ्या रेघा करत आपण वारंवारता मोजतो. या टाळ्यांच्या खुणांमुळे वारंवारता मोजणं आणि ती पाहणं जास्त सोपं जात. आता इथं आहे पुस्तकांची संख्या. इथं आहेत टाळ्याच्या खुणा म्हणजेच टॅली मार्क्स. आणि इथं एकूण किती खुणा आहेत ते आपण इथे लिहिणार आहोत. आता आपण येथे एक ते सहा आकडे टाकून घेऊया. एक लक्षात ठेवा, तुम्ही ताळ्याच्या जसजशा खुण्या करत जाल तस तसा इथला एक एक आकडा कॅन्सल करत जा, म्हणजे कोणताही आकडा दोनदा तुम्ही मोजण्याची शक्यता कमी होते. हा तीन आहे तर मी तीनच्या समोर एक खूण करणार. पुढचा आकडा आहे चार, चारच्या समोर मी एक खूण करणार. त्यानंतर आहे पाच, फक्त एक लक्षात ठेवा की तुम्ही तिरकी खूण केल्यानंतर इथे ताळ्याची खूण देखील करायला विसरू नका, नाहीतर तिकडची तिरकी खूण होऊन जाईल आणि इथे ताळ्याची खूण मात्र राहून जाईल. नीट बघून लक्ष देऊन तुम्ही रकान्यांमध्ये आकडे भरा, ताळ्याच्या खुणा भरा, कारण की जरा जरी इकडे तिकडे झालं वरचा खालती जर रकाना चुकला तर पूर्णपणे वारंवारता चुकण्याची शक्यता आहे. आता बघा इथं तीनच्या समोर चार वेळा वारंवारता झालेली म्हणजे ताळ्याच्या खुणा आलेल्या आहेत चार वेळा. आता पाचवा तीन आपल्याला मिळालेला आहे तर ही रेघ आपण तिरकी करतो. चार ताळ्याच्या खुणांनंतर पाचवी रेघ ही तिरकी येते, त्यामुळे आपल्याला नंतर टोटल घेताना किंवा एकूण ताळ्याच्या खुणा मोजताना ते जास्त सोपं जातं. पुन्हा एकदा दोनला आपल्याला पाच दोन मिळालेले आहेत, त्यामुळे आपण तिरकी रेघ मारलेली आहे. पाचला देखील आता आपल्याला तसं करता आलेलं आहे. आता तुम्हाला एकूण ताळ्याच्या खुणा मोजून पुढे आकडे लिहायचे आहेत. वर्गातल्या एक पुस्तक असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या आहे चार. वर्गात ज्या विद्यार्थ्यांकडे दोन पुस्तकं आहेत असे किती विद्यार्थी आहेत बघा, हे पाच आणि हा एक सहा, म्हणजे वर्गातल्या सहा विद्यार्थ्यांकडे एकूण दोन पुस्तकं आहेत. तीन पुस्तकं असलेले विद्यार्थी देखील आहेत सहा. चार पुस्तकं आहेत पाच जणांकडे.
पाच पुस्तकं आहेत पाच जणांकडे आणि सहा पुस्तकं आहेत चार जणांकडे. आता त्यानंतर खाली आपल्याला एकूण किती पुस्तकं आहेत याचाही आकडा लिहायचा. हे आपल्याला उलट तपासणीसाठी बरं पडतं. आता इथं मी 30 आकडा लिहिलेला आहे. आता उलट तपासणीसाठी कोणता एखादा आकडा मिस नाही ना झाला किंवा एखादी ताळ्याची खूण कमी जास्त नाही ना झाली हे तुम्ही उलट कसं तपासू शकता? तर इथं जो आकडा येईल तेवढ्याच संख्या इथं असल्या पाहिजे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30. ह्या 30 संख्या आहेत आणि इथं आलेला आकडा देखील 30 आहे. म्हणजे आपलं गणित बरोबर आहे. अशा पद्धतीनं वारंवारता सारणी म्हणजेच फ्रिक्वेन्सी टेबल वापरून तुम्ही वेगवेगळ्या वस्तूंची किंवा एखाद्या गोष्टीची वारंवारता काढू शकता.